आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गोल्डन सीताफळाचं मार्केट तेजीत असून आवक कमी असल्याने या ठिकाणी गोल्डन सीताफळीसाठी मागणी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गोल्डन सीताफळाचे मार्केट तेजीत असून आवक कमी असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र गेलेल्या 3 ते 4 दिवसात सीताफळाची आवक कमी असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परिणामी सीताफळाचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे। यामुळे व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे। जालना औरंगाबाद सोबत सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सीताफळ लागवड केली जाते। सोलापुरातून हा सीताफळ ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक, हैदराबाद, विजयवाडा, तेलंगणा येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी घेऊन जातात। त्यामुळे सीताफळाला मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र मार्केट यार्ड येथे पाहायला मिळत आहे। प्रति किलो 80 रुपये भाव सीताफळाचा आहे। पाहूयात माझं सोलापूर न्यूज चॅनेलचा हा रिपोर्ट। सध्या आपण सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्ड मध्ये आहोत। जशा पद्धतीने सोलापूर जिल्हा हा डाळिंब, द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सीताफळची लागवड केली जाते आणि याच मार्केट कमिटीमधून मोठ्या प्रमाणात सीताफळ हा बाहेरच्या राज्यात एक्सपोर्ट देखील केला जातो। सध्या सीताफळचा हंगाम सुरू झालेला आहे आणि सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक झालेली आहे आणि या सीताफळाचा बाजार कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत काही व्यापारी आहेत। आपलं नाम? मेरा नाम सुहेल भागवान आहे। सीताफल का सीजन है क्या फिलहाल? हाँ, सीताफल का सीजन चल रहा है। कहाँ से आता है माल अपने मार्केट? ये माल बीड, जालना, औरंगाबाद, इंदापुर, इधर सोलापुर जिले के अतराफ से माल आता है। और ये कैसा है, इसका रेट कैसा है क्या? इसका रेट फिलवक्त तो रेगुलर के हिसाब से मार्केट 10-15 रुपये से लेके 55-60 रुपये तक बिक रहा था। तो कल मार्केट बंद था और मार्केट में आज आवक लिमिटेड रहने की वजह से 80-85 रुपये तक मार्केट निकला जी। कहाँ से आता है माल? ये माल औरंगाबाद, बीड, जालना। लोकल से अपने जिले में से आता है? सोलापुर जिले में से भी आता है माल। सोलापुर जिले में से जवारी सीताफल बोल कहता है, ये जो सीताफल है गोल्डन सीताफल है, ये बाहर से आता है। और इधर जो पीक होती है जवारी सीताफल कहते हैं, इसमें 3 तरह के प्रकार है, एक गोल्डन जवारी और दूसरी इसकी तीसरी जात है हनुमान बोल के आता है, वो थोड़ा आ रहा है जिसकी ऐसा मांग नहीं है। तो एक्सपर्ट कहाँ का होता है? ये हर जगह बम्बई, कलकत्ता, तमिलनाडु, केरल, इधर हर जगह होता है। आपके हाथ में जो सीताफल है वो कौन से जात का है, क्या है? ये गोल्डन है। गोल्डन, उसकी खासियत क्या है? खासियत क्या है कि लॉन्ग टाइम तक टिकता है। हाँ, और बोले तो रबड़ी बनाने के लिए भी यूज़ होता है। ये सीताफल के जो बिजनेस में कितने कारीगर रहेंगे जिनको काम मिलता है ये सीजन में? पूरा सीताफल ही काम कर रही है। अंदर कितने कारीगरों को काम मिलता है? जास्त दिवस वो फक्त ते गावरान सीताफल टिकता है, जास्त दिवस टिकत नाही। अच्छा, काय रेट? रोगाचा प्रादुर्भाव आहे याच्यावर सध्या, त्याच्यामध्ये जास्त पिकलं याच्यामध्ये अळी निघाली सर। असं कशासाठी वापरते ते? ज्यूससाठी? ज्यूस म्हणा, त्याच्यानंतर ना ते जे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळ्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यासाठी वापर केला जातो याचा। हिवाळ्यात असते ना सीजन? हे सप्टेंबरपासून चालू झालेलं आहे, आता जानेवारी एंडपर्यंत ते चालेल। सीताफळ विक्री करणारे व्यापारी होते त्यांनी आपल्या हिंदीमधून आपली या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या पद्धतीनं डाळिंब असेल, द्राक्ष असेल, कांद्यामध्ये सोलापूरची सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अग्रेसर आहे, तशाच पद्धतीनं ज्यावेळेस सीताफळाचा हंगाम येतो त्यावेळेस सोलापूरच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मोठ्या प्रमाणात आंध्र, कर्नाटक, तेलंगणाला हा जो गोल्डनचा जो हा सीताफळ आहे तो मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो। या सीताफळाची वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर तर आहेच पण ते वजनाने सुद्धा मोठा असतो आणि त्याला मागणी जास्त आहे। नावाप्रमाणे गोल्डन आहे आणि याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळं सोलापूरच्या या बाजार समितीतून मोठ्या प्रमाणात सीताफळाच्या या उत्पादनातून शेतकरी असेल, व्यापारी असेल, त्यांच्यावर अवलंबून असलेले जे पॅकिंग करणारे, माल उतरवणारे कारागीर असेल, या सर्वांना या माध्यमातून रोजगार मिळत आहे। कॅमेरामॅन जहूर सैयदसोबत अकबर भागवान। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।